मी आदरणीय जयंतदादा पाटील यांना आमंत्रित करतो, अध्यक्षीय भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नको नको. आपल्या व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, मी आता नाव कोणाचं घेत नाही, पण अनिल बाबू आणि सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना आज मनापासून आनंद होतोय की भाग्यश्री ताई आत्राम आणि त्यांचे सर्व समर्थक पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज सहभागी होत आहेत. मी पहिल्यांदा त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मधला काही काळ गेला, पण त्या काळामध्ये भाग्यश्रीताई सतत आम्हाला भेटत होत्या आणि त्या दुःख व्यक्त करत होत्या की माझ्या वडिलांनी घेतलेली भूमिका मला मान्य नाही, मी काय करू. आणि या भागातले प्रश्न मंत्री पद मिळाल्यानंतरही सुटत नाहीत याची फार मोठी खंत त्यांच्या मनाला होती. आज त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा पूर्वीसारखं शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतला. गेले 2-4 दिवस पाऊस असल्यामुळं या हॉलमध्ये आपल्याला बसावं लागलं. पलीकडे याच्यापेक्षा मोठा हॉल आहे, त्या ठिकाणी स्क्रीन लावून आमचे पलीकडचे बांधव भगिनी सगळे त्या ठिकाणी देखील आजची ही सभा पाहत आहेत. आपल्या सर्वांना आज या ठिकाणी बिरसा मुंडा यांनी आपलं सगळं आयुष्य पणाला लावलं आणि या देशातले पहिले कदाचित ते स्वातंत्र्यवीर म्हणून त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आवाज उठवला आणि हे मागचं शतक सुरुवात होण्याच्या वेळी त्यांना ब्रिटिश सत्तेने फाशी दिली. पण आदिवासी घरात जन्मून देखील स्वर्गीय बिरसा मुंडा यांनी तेव्हा ब्रिटिशांच्या विरोधी आंदोलन केलेलं होतं. आदिवासींच्या घरात जन्मायचं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजसत्तेशी संघर्ष करायचा ही काही सोपी बाब त्यावेळी नव्हती. बिरसा मुंडा यांच्यासारख्या नेतृत्वाने असं काम केलं की आपल्या सगळ्यांच्यासाठी ते भगवान आहेत, आपल्या सर्वांच्यासाठी आदरणीय आहेत असं स्थान त्यांनी फक्त 24 वर्षाच्या आयुष्यात मिळवलं. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या आदिवासींना आपल्या हक्काची जाणीव झालेली आहे. लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष ज्यावेळी तुम्हाला मतं मागायला आला त्यावेळी तुम्ही त्यांचा कावा ओळखला. या देशामध्ये आदिवासींना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून एका वेगळ्या पद्धतीनं त्यांचा विकास व्हावा यासाठी जी संरक्षणं दिली होती, मग ती आरक्षणाची असो किंवा अन्य असो, ती संरक्षणं काढून घेण्याचा विचार या देशात भारतीय जनता पक्ष करते. या देशाची घटना बदलण्याचं पाप यांच्या मनात आहे याची खात्री झाल्यानंतर आपण भारतीय जनता पक्षाचा या मतदारसंघात चांगल्या मतांनी पराभव केला. पण तरी देखील नरेंद्र मोदींनी दिल्लीचं सरकार स्थापन केलं, दुसऱ्या दोन राज्यातल्या
चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्याने आणि म्हणून आता विधानसभेत आपल्याला आणखीन एक धक्का भारतीय जनता पक्षाला द्यायचा आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात मुंबईत त्यांचं सरकार जात नाही तोपर्यंत मित्रांनो या देशातून भारतीय जनता पक्षाची सत्ता जाणार नाही आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक मतदारसंघात उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. आज या मतदारसंघात मागच्या वेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी केला तो उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे निघालेला पण आमच्या भाग्यश्री ताईंनी आमच्या जावई बापूंनी इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या हकीम ताईंसारख्या सगळ्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना खेचून मागे आणलं आणि आपण त्यांना त्यावेळी आपलं पक्षाचं चिन्ह दिलं पण मनाने बाबा कधीच तिकडे गेलेले होते पण त्यांची मुलगी कधीही भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसली नाही. कायम ती त्यांच्यापासून चार हात लांब राहिली आणि ज्यावेळी राष्ट्रवादीतून आमच्यातले काही लोक फुटून तिकडे गेले त्यावेळी पासून भाग्यश्रीताई ह्या पवार साहेबांना आम्हाला येऊन सांगत होत्या की हे चाललंय हे मला मान्य नाही मला तुमच्याकडेच राहायचंय. आम्ही म्हटलं नाही आता तुमचे वडील तिकडे गेलेत तर तुम्ही त्यांच्याबरोबर राहा पण त्या म्हटल्या मला तो मार्ग पसंत नाही प्रसंगी मी वडिलांशी संघर्ष करेन पण महाविकास आघाडीमध्येच काम करण्याची माझी इच्छा आहे तुम्ही काही आम्हाला तिकडे ढकलू नका. आम्ही चालढकल केली आणि दोन चार महिने लांबवलं नाहीतर अतुल गण्यार पवार हा कार्यक्रम चार महिन्यापूर्वीच झाला असता पण आम्हीच पोस्टपोन करत 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 पुढे नेलं का तर आम्हाला बघायचं होतं की भाग्यश्रीताई नक्की ठाम राहणार आहेत किंवा नाही त्यांच्या विचारावर आणि आज मला आनंद आहे की त्यांनी ठामपणाने आपली भूमिका आज आपल्या सर्वांच्या समक्ष जाहीर केली. भाग्यश्रीताई तुम्ही काही चिंता करू नका तुम्हाला तुमच्या वडिलांनी जरा अंतर दिलेलं असलं तरी पवार साहेब हे तुम्हाला अंतर देणार नाही तुम्हाला ताकदीनं पाठिंबा देतील हा माझा सगळ्यांच्या समोर विश्वास आहे. या भागात अनेक प्रश्न आहेत आम्ही आष्टीपर्यंत फार लवकर पोचलो आष्टीच्या इकडे यायला जवळपास तास दीड तास लागला. मला कळे ना की आपण एका मंत्र्यांच्या मतदारसंघात चाललोय का कुठल्या जंगलातून जातोय जंगल तर होतच पण तिकडे दुर्लक्ष रस्त्याचं किती रस्ते पूर्णपणाने उद्ध्वस्त या मतदारसंघातले झाले. पालकमंत्री या मतदारसंघामध्ये सुरजागडचं काम सुरू झालं प्रचंड धूळ त्याच्यातनं निर्माण झालेले रोगराई याला स्थानिकांनी तोंड द्यायचं आणि रोजगार मात्र बाहेरच्या राज्यातल्या लोकांनी येऊन तिथं करायचा ही या भागातल्या सामान्य लोकांची खंत आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात मी जाऊन आलोय उद्याचं सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचं मिळून महाविकास आघाडीचं होणार आहे. आपलं सरकार आल्यानंतर या सुरजागडमध्ये या आपल्या अहेरी विधानसभा मतदारसंघातल्या पाची तालुक्यातल्या युवकांना काम देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल तुम्ही काही चिंता करू नका आणि कुठल्याही परिस्थितीत स्थानिक युवकांना रोजगार देण्याची जबाबदारी आम्ही सगळे या ठिकाणी तुमच्या वतीनं घेऊ तुम्ही कोणती चिंता बाळगू नका आणि कोणत्याही परिस्थितीत इथं जर कुणाला काम करायचं असेल सुरजागडमध्ये तर स्थानिक या भूपुत्रांना
भूमिपुत्रांना त्या ठिकाणी काम द्यायला पाहिजे. आज काय काम? झाडू मारायचं काम. आज काय काम? लाठी हातात घेऊन वॉचमनचं काम. आम्हाला स्किल द्या, आम्हाला जरा त्यातलं ज्ञान द्या आणि आमच्या मुलाबाळांना त्या ठिकाणी काम द्या. ही भूमिका आपल्या अहेरी आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या युवकांच्या मनात आहे. ते स्वप्न तर कधी पूर्ण होत नाही. आणि म्हणून आपण सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी वचन देतो की या मतदारसंघातल्या नव्या पिढीला योग्य अशी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आम्ही तातडीनं करू. आणि त्यांना त्या ठिकाणी ती खान मालक जर काम तुम्हाला देत नसतील, तिथलं काम जे चालू आहे तिथं का देत नसतील, तर त्यांचाही बंदोबस्त करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोणत्याही परिस्थितीत करेल हा तुम्हाला मी विश्वास देतो. खरं म्हणजे एसटी बसेसची कमतरता आहे, जिल्हा परिषदेच्या शाळांकडे लक्ष नाही आहे. येताना मी प्राथमिक आरोग्य केंद्र इथलं बघितलं, म्हणजे जिल्हा आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय बघितलं, ग्रामीण रुग्णालयाची अवस्था काही फार चांगली नाही. काल परवा घटना घडली, दोन आई वडील आपल्या दोन बालकांचे मृतदेह कडेवर घेऊन 15 किलोमीटर चालत त्यांना जावं लागलं. इथं अंधश्रद्धांचा मोठा प्रभाव असेल तर त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीनं गावोगावी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक भक्कम आरोग्य सेवा करण्याची गरज त्या घटनेतून आमच्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. आणि म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करेन की इथली बेरोजगारी संपवायची असेल, आमच्याकडं पुरामुळे झालेल्या नुकसानाला भरपाई मिळत नाही लवकर, अतिवृष्टी झाली तरी भरपाई मिळत नाही. अनिल बाबूंनी सांगितलं तसं सोयाबीन असेल, धान असेल, कपास असेल, याच्यावर फार मोठं संकट आलं. दर कमी झाले, दर कोसळले, त्याला महाराष्ट्र सरकार आधार देत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रात आणि आपल्या या भागातल्या शेतकरी अत्यंत संकटात आलेला आहे. कांद्याचा शेतकरी संकटात, संत्र्याचा संकटात, केळीचा संकटात, सोयाबीनचा संकटात, कपाशीचा शेतकरी संकटात, धानाचा शेतकरी संकटात. मग या महाराष्ट्र सरकारने सत्तेत बसून काय केलं हा प्रश्न सामान्य माणसाला आज पडलेला आहे. आज आपल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, पण लोकसभेच्या आधी लाडकी नव्हती बहीण. लोकसभा झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 48 जागापैकी 31 जागा पडल्यावर भारतीय जनता पक्षाच्या त्यांना लाडकी वाटायला लागली बहीण. आता घाबरलेलं सरकार तिजोरी उघडून बसलेलं आहे कोण येतंय आणि पैसे वाटतोय हे पाहण्यासाठी. 2 महिन्याचा कारभार आहे. या 2 महिन्यासाठी प्रलोभन प्रचंड दाखवण्याचं काम हे सरकार तुम्हाला करणार आहे. तुम्हाला पाहिजे ते देतील. अगदी निवडणुकीच्या आदल्या दिवशी साडीपर्यंत साडी देतील, चोळी देतील. दिवाळी आता मध्ये आहे, ते तर भरपूर दिवाळी होईल. पण हे पैसे वाम मार्गाने मिळवलेले पैसे आहेत. हे काही कोणी खिशातले पैसे देत नाहीत. वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे गोळा केलेले वाटण्याचं काम काही भागात महाराष्ट्राच्या सुरू आहे. सरकारच्या तिजोरीतूनही वाटप आहे आणि बाहेरूनही वाटप आहे. कारण या सत्तेत बसणाऱ्या महाराष्ट्रातल्या सत्तेला वाटतंय की आपण लोकांना विकत घेऊ शकतो, आमच्या लाडक्या बहिणींना विकत घेऊ शकतो, लाडक्या भावांना विकत घेऊ शकतो. काम नाही केलं तर चालेल. आणि म्हणून मी महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला विश्वास देईन की उद्याच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार या अहेरी विधानसभा मतदारसंघाची विशेष काळजी घेईल. इथल्या रस्त्यांना प्राधान्य देऊन सत्तेत आल्यानंतर पहिल्या वर्ष 6 महिन्यामध्ये आता मी अहेरी नगरपंचायतीमधल्या मुख्य रस्त्यावरून चालत आलो. आम्ही मिरवणुकीने आलो. किती वाईट अवस्था. म्हणजे तो मगाशी सांगितलेला रस्ता तर आष्टीपासून इथंपर्यंत भयानकच आहे, पण अंतर्गत रस्ते शहरातले गावातले देखील फारसे झालेले नाही. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की
उद्याच्या निवडणुकात तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी वाजवणारा माणूस याच्या मागे आपला आशीर्वाद उभा करा. हा आशीर्वाद उभा करत असताना मी तुम्हाला पक्षाच्या वतीनं इथं बसलेल्या सगळ्या नेत्यांच्या वतीनं सांगतो की अहेरी विधानसभा मतदारसंघातल्या या सगळ्या गोष्टी या दुरुस्त करण्याचं काम आमचा पक्ष पहिल्या 2 वर्षात करून दाखवेल आणि पूर्ण ताकदीनं तुमची सेवा करण्याचं काम करेल. इथल्या आमच्या लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवू, लाडक्या भावाचे प्रश्न सोडवू, इथल्या बेरोजगारांचा प्रश्न सोडवू आणि त्याचबरोबर इथल्या आरोग्य आणि शिक्षणाला देखील योग्य दिशा देण्याचं काम हे आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार दिल्लीत आम्ही महाराष्ट्रात बसल्यानंतर पक्षाच्या वतीनं शिवसेना आणि काँग्रेसच्या मदतीनं ही सगळी कामं आम्ही केल्याशिवाय राहणार. मित्रांनो, आता 2 महिन्यावर निवडणूक आहे. या निवडणुकांमध्ये इथं आमचाच उमेदवार मागच्या वेळी निवडून आलेला आहे, त्यामुळे इथं आम्हीच महाविकास आघाडीच्या चर्चेत नाव देऊन ह्या मतदारसंघात पोरडीवार साहेब आपण आपलाच उमेदवार या ठिकाणी उभा करणार आहे. भाग्यश्री ताई आणि त्यांचे सर्व सहकारी प्रचंड मोठ्या संख्येनं आज पक्षात आलेले. आम्हाला जरा मध्ये वाटायचं की आता कसं होणार आहे रे म्हणजे, पण तुमच्या आगमनाने एक प्रचंड मोठी ताकद ऊर्जा ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेली आहे. आम्हाला विश्वास आहे की अहेरीचा प्रश्न आता सुटलेला आहे असं आम्ही समजतो. या ठिकाणी गावागावामध्ये जाऊन संघटना बांधा, गावागावामध्ये माणसं महिला सगळे एकसंघ करा आणि कोणत्याही परिस्थितीत तुतारी वाजवणारा पुरुष या ठिकाणी निवडून आला पाहिजे. या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आमचा उमेदवार निवडून आला पाहिजे, हा प्रयत्न आपण सगळे करू. मित्रांनो, काही दिवसापूर्वी सभा झाली त्यांच्यावर मी टीका करणार नाही. आपल्याला मागं बघायचं नाही, आपल्याला पुढं जायचं. त्यामुळं कुणी काही म्हटलं तरी एक मुद्दा मात्र त्यातला महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे या मतदारसंघामध्ये त्यांनी सांगितलं असेल आमचं सरकार नाही आलं तर या योजना बंद पडतील. मी महाविकास आघाडीचा एक कार्यकर्ता आहे ना, त्यांना तुम्हाला विश्वास देतो या योजना बंद पडणार नाहीत. अनिल बाबूंनी मग सांगितलं बंद पडणार नाहीत, पण ह्या अतिशय चांगल्या चालवून खऱ्या गरजू आमच्या भगिनी ज्या आहेत, ज्या खऱ्या अर्थानं लाडक्या आहेत, त्यांच्यापर्यंत अधिक ताकदीनं अधिक क्षमतेनं आणि चांगल्या योजना करून महिलांच्या पर्यंत आपण ते पोहोचवण्याचं काम करू, हा विश्वास मी आपणा सर्वांना देतो. भाग्यश्रीताई, तुम्ही तुमचे सगळे सहकारी यांना मी मनपूर्वक सांगतो की तुम्ही केलेलं मगासं भाषण हे अतिशय भावपूर्ण होतं. तुम्हाला बोलता येत नव्हतं, तुम्हाला तुमच्या वडिलांच्या विरोधी जायचं नव्हतं, पण वडिलांनी दुर्दैवानी चुकीची भूमिका घेतली म्हणून आज तुम्ही कर्तव्य भावनेनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत झालात आणि म्हणून तुम्ही गावोगावी जा, तुमच्या भावना लोकांच्या समोर मांडा आणि एक मुलगी कशी ठामपणाने तत्वाच्या विचाराच्या आणि सत्तेच्या विरोधी झगडून का होईना परंतु न्याय बाजूला राहू शकते हा एक नवा इतिहास तुम्ही या मतदारसंघात तयार करा अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. योग्य वेळी स्वतः खुद्द पवारसाहेब या ठिकाणी येतील. पवारसाहेबांची देखील आपण या ठिकाणी तुमच्या सगळ्यांशी संवाद ठेवण्याचं काम निश्चितपणानं करायचं काम करू, पण या भागातलं दैन्य दूर व्हावं, या भागातले सगळे प्रश्न सोडवावेत यासाठी आम्ही तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाच्या मागे मागतोय. अजून महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही, त्याच्या आधी आम्ही ठरवलेलं आहे उमेदवार जाहीर करायचा नाही. पण आधीच उमेदवार जाहीर केला तर महाविकास आघाडीच्या बैठकांना काही अर्थ राहत नाही आणि म्हणून महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर आम्हाला ज्या जागा येतील त्यात आम्ही ही जागा मागितली आणि इथले आमदार आमच्याच पक्षातून निवडून गेलेले असल्यामुळं ही जागा आपल्याला मिळेल आणि त्यानंतर उमेदवारी आपण जाहीर करण्याचं काम करू. त्यामुळं पत्रकार मित्र, आता उतरल्या उतरल्या लगेच
तुम्ही मला प्रश्न विचारणार त्यासाठी हे मी उत्तर तुम्हाला देतोय. आणि योग्य वेळी आमचा उमेदवार जाहीर होत असताना तुम्हा सगळ्यांचा पलीकडच्या हॉलमधल्या अलीकडच्या हॉलमधल्या सगळ्यांचाच आशीर्वाद हा आमच्या उमेदवारांना तुम्ही द्याल. मी फार मोठी मिरवणूक भाग्यश्री ताईंनी आमची सगळ्यांची काढली, आम्हाला वाजत गाजत या ठिकाणी आणलं. भर उन्हात तुम्ही सगळे चालत जवळजवळ 1.5-2 किलोमीटर या ठिकाणी आलात, ऊन सहन करत आलात, आणि तुम्ही एवढं कडक ऊन असताना दुपारच्या 12 वाजता या ठिकाणी कार्यक्रमाला हजर राहिलात. 5 तालुक्यातून आलात. आता मी फक्त सांगू, अहेरी तालुक्यातल्या लोकांनी हात वर करा. अहेरी बर. आता एटापल्लीचे लोक कोण आहेत त्यांनी हात वर करा. इकडचे आणि कुठल्या सिरोंचा तालुक्यातल्या लोकांनी हात वर करा. रस्ता बंद असताना आलाय, पोहून आलेला दिसतंय. आणि भामरागड तालुक्यातल्या लोकांनी हात वर करा. मूलचेरा तालुक्यातल्या लोकांनी हात वर करा. बर. आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. जमलं वेळ मिळाला तर प्रत्येक तालुक्यात प्रचारासाठी मी येईन आणि प्रत्येक तालुक्यात आपण सभा ठेवू. माझ्या आधी अनिल बाबू येतील, आणखीन काही नेते येतील, आणि आपण सगळ्यांनी मिळून काहीही झालं तरी आपली अहेरीचा हा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी सज्ज होऊ. आपल्या आपल्यात कुणी मतभेद ठेवू नका. एकदा निर्णय झाला की ताकदीनं कामाला लागा आणि पूर्ण ताकदीनं या मतदारसंघात पुन्हा एकदा पवार साहेबांचा आशीर्वाद इथं, पवार साहेबांच्या आशीर्वादाने इथं उमेदवार निवडून येत असताना या भागातले तुम्हा सर्वांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही भविष्यकाळात करू हेच वचन या निमित्तानं देतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद.